नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आहे तरी काय तीन वर्षांपूर्वी सादर केल्यानंतर नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण दोन हजार वीस म्हणजेच ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हटलं जातं ते आता हळूहळू शाळा आणि उच्च शिक्षण केंद्रांमध्ये अंमलात आणलं जात आहे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात अंमलात येणाऱ्या ई पीमध्ये अभ्यासक्रमापासून संरचनेपर्यंत उच्च शिक्षणापासून ते मातृभाषेच्या परिचयापर्यंत अनेक बदल केले जाणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबतची सगळी माहिती नवीन धोरण प्री स्कूल ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणार आहे आणि देशभरातील अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतींमध्ये फरक असलेल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये क्रांती घडवणार आहे हे धोरण आणून सरकार सामाजिक दरी कमी करण्याचं विद्यार्थी गळतीचं प्रमाण शून्यावर आणण्याचं आणि शिक्षण घेतल्यानं होणारे चांगले परिणाम वाढवण्याचं चा लक्ष ठेवून करत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे ठळक पाच मुद्दे कोणते ते पाहूया उच्च शिक्षण प्रवेशासाठीचे पर्याय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणं सोपं करण्यात आलंय एनईपीतील तरतुदींनुसार विद्यार्थी त्यांचा अभ्यासक्रम सोडू शकतात आणि नंतरच्या टप्प्यावर ते पुन्हा सुरू देखील करू शकतात पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार रचना पारंपरिक दहा अधिक दोन शालेय अभ्यासक्रमाची रचना अनुक्रमे तीन ते आठ आठ ते अकरा अकरा ते चौदा आणि चौदा ते अठरा वर्ष वयोगटातल्या पाच तीन तीन चार संरचनेतर्फे बदलली जाईल पहिली पाच वर्षं सुरुवातीची वर्षं दर्शवतात जिथं मूल प्री स्कूल आणि प्राथमिक शाळेत आपली ही वर्ष घालवेल पुढची तीन वर्षं तयारीचा टप्पा असेल ज्यानंतर माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेता येईल तर शेवटची चार वर्षं माध्यमिक शिक्षण असेल दुसरा टप्पा मातृभाषेचा वापर ई पी शिक्षणाचं माध्यम म्हणून मातृभाषेच्या वापरावर लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे मात्र कुणावरही विशिष्ट भाषेचा वापर करणं बंधनकारक नाही मातृभाषेच्या वापरामुळे मुलाच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे विद्यापीठांसाठी सामान्य प्रवेश परीक्षा पीमध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा देखील एकच असेल ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेद्वारे एकाहून अधिक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम शिकता येऊ शकतील हे त्यांना एकाहून अधिक चाचण्यांसाठी स्वतंत्रपणे येण्याच्या त्रासापासून वाचवेल आणि त्यांचा वेळ शक्ती आणि पैसा देखील वाचवेल बहुविषयक शिक्षण नवीन धोरणामध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे आंतरविद्या शाखीय शिक्षण हे सर्वांगीण दृष्टिकोन म्हणून प्रस्तावित केलं गेलं आहे जेणेकरून शिक्षणाच्या बाबतीत सुसंवाद आणि अखंडता सुनिश्चित होऊ शकेल विद्यार्थी तंत्रज्ञान विज्ञान गणित कला भाषा सामाजिक विज्ञान व्यावसायिक कौशल्य बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षणाद्वारे शिकू शकतात एनईपीला क्रांतिकारी का म्हटलं जात आहे एन पीनं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणं त्यांच्यातली कृतिशीलता आणि त्यांच्यातली जिज्ञासा यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम बोर्ड आणि राज्यांमधला फरक दूर करून त्यांना एकसमान ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो टूल्स रोबॉटिक्स आणि खगोलशास्त्र यासारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करून काळाच्या गरजेनुसार शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्याचा याद्वारे प्रयत्न करण्यात आलेला आहे एनईपीनं एम फिल प्रोग्रामसारखे अनावश्यक अभ्यासक्रमसुद्धा काढून टाकले आहेत याशिवाय शिक्षकांसाठी सुद्धा या धोरणामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत या धोरणाद्वारे दर्जेदार शिक्षक भरती आणि प्रशिक्षणावर सुद्धा भर दिला गेला आहे कारण शिक्षकांची भरती आता चार वर्षांच्या एकात्मिक कार्यक्रमासद्वारे केली जाईल याचा विद्यार्थी शिक्षक आणि संस्थांवर परिणाम होईल का विद्यार्थ्यांवर होणारा नेमका परिणाम काय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकेल कारण ते शिक्षणाचं सखोल आकलन आणि त्याचा व्यावहारिक उपयोग देखील वाढवणार आहे नवीन धोरणाद्वारे विद्यार्थी त्यांचे विचार समस्या सोडवण्याची कृती आणि कृतिशीलता यासारख्या आंतरविद्याशाखीय कौशल्य वाढवू शकतील जेव्हा हे धोरण अंमलात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनाच याचा सर्वाधिक फायदा होणार आहे असं तज्ञांचं मत आहे शिक्षकांवर होणारा परिणाम काय एन ई पीमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये बदल करण्याची तरतूद आहे आणि ते प्रशिक्षण कसं दिलं जातं याच्या पद्धतींमध्ये सुद्धा सुधारणा सुचवल्या आहेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि चर्चा आधारित पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांना त्यांची कौशल्य आणि शिकवण्याच्या पद्धतीत काही अंशी बदल करावा लागण्याची शक्यता आहे शैक्षणिक संस्थांवर होणारा परिणाम काय ई पी देशभरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यमान शैक्षणिक पद्धतीलाच आव्हान देत आहे की काय असं बोललं जात आहे नवीन शैक्षणिक पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांना त्यांच्यात मोठे बदल करावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते एन ई पी केव्हा लागू होणार बहुतेक राज्यांनी आधीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संपूर्णपणे अंमलबजावणी सुरू केली आहे किंवा या धोरणातल्या बहुतांश भागांना किंवा बदलांना स्वीकारलाय मात्र केरळ कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या काही राज्यांनी या अंमलबजावणीला विलंब केलाय आणि अंमलबजावणीच्या विरोधातही आपली भूमिका मांडली आहे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून ई पी रद्द करणार असल्याची घोषणा करणारं कर्नाटक हे पहिलं राज्य आहे तर केरळनं अद्याप धोरणातल्या तरतुदी स्वीकारलेल्या नाहीत अनेक केंद्रीय विद्यापीठांनी आता उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टद्वारे प्रवेश घेणं देखील सुरू केल्याची माहिती मिळतीय एनई पी नाकारण्याचा अधिकार राज्यांना आहे का राज्य घटनेनुसार राज्यांना केंद्रानं तयार केलेली धोरणं किंवा अभ्यासक्रम पूर्णपणे किंवा अंशतः स्वीकारावेत अथवा स्वीकारू नयेत याचा अधिकार आहे शिक्षण हा विषय समवर्ती सूची अंतर्गत आहे या सूचीनुसार संसद आणि राज्यांच्या विधानसभांना शिक्षणासह इतर बाबींवर कायदे करण्याचा अधिकार आहे शिवाय राज्य स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्यास आणि स्वतःची पाठ्यपुस्तकं छापण्यास स्वतंत्र आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा